नमस्कार मंडळी आज आपण सुकं चिकन मसाल्यातलं चिकन व पांढरा रसा आमटी हे कसं बनवणार आहोत ते एकाच व्हिडिओमध्ये पाहायचं आहे चला त्याच्यासाठी आपल्याला पाऊन किलो चिकन घेऊन त्याला मस्त असे हळद मीठ लावून थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात लसूण थोडंसं खोबरं कोथिंबीर घेऊन बारीक असे पेस्ट करून घ्यायची आहे दोन मिडीयम साईजचे कांदे गॅसवरती भाजून त्याची एक छान अशी फाईन प्युरी करून घ्यायची आहे व एक दोन चमचे तेल कुकरमध्ये टाकून त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची जी आपण पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे मस्त अशी कांद्याची पेस्ट शालो फ्राय झाली की त्याच्यानंतर आपण खोबरं कोथिंबीरचं जे वाटण केलं होतं ते घालायचं आहे खोबरं कोथिंबीरचं वाटण थोडंसं भाजलं की त्याच्यामध्ये जे आपण चिकन साईडला ठेवून दिलेलं ते घालायचं आहे सगळं चिकन घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि मस्त असं तेलाच्या ह्याच्यावरतीच भाजू द्यायचं आहे आंगचं पाणी सुटूपर्यंत एक्स्ट्राचं पाणी ॲड करायचं नाही हा आपला मसाला भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊयात चिकनला मस्त असं हलवून घ्यायचं आहे खाली चिटकू नये म्हणून याच्यामध्ये एक्स्ट्राचं कोणतंही पाणी ॲड नाही करायचं हे फक्त हे फक्त आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे अंगचं तेल सुटूपर्यंत त्याला व्यवस्थित मधून मधून हलवायचं मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण त्याच्यामध्ये अजून दोन रेसिपी ॲड केलेल्या आहेत म्हणून हे मस्त असं हलवून घेतल्यानंतर जे खाली आपल्याला चिकन तेलामध्ये फ्राय झालेलं आहे ते वरती येतं आणि जे आपलं वरती चिकन राहिले ते खाली जातं याच्यामध्ये आता आपण थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे फ्लेवर येण्यासाठी छान असं हलवून घ्यायचं आहे बघा त्याला तेल सुटलं आहे हा पंधरा मिनटानंतरचा व्हिडिओ आहे तुम्ही पंधरा मिनटं हे असंच त्याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे पाणी नाही टाकायचं जर तुम्ही ह्या कंडिशनला त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर ते, थोड़ा सा, सेल तर तुमी ते चिकन रबरासारखं होतं ते चावलं जात नाही जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यातलं थोडंसं किंवा तुम्हाला हे आवडत असेल तर तुम्ही त्यातलं बाजूला चिकन काढू शकता आता आपण एका साईडला थोडं गरम पाणी होण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते पाणी गरम झाल्यानंतर कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे मस्त अशी एक उकळी निघाली की आपण कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यात तीन शिट्ट्या काढायच्या आहेत तीन चिट्ट्यामध्ये आपलं चिकन व्यवस्थित शिजतं कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण त्याचं झाकण उघडायचं आहे हे बघा व्यवस्थित तरी आली आहे जर तुम्हाला यातलं सुकं जर का पांढरा रस्सा काढून घ्यायचा असेल तर तुम्ही त्यातला पांढरा रस्सा काढून घ्या आता आपण इथं मसाल्यातलं चिकन कसं बनवणार आहोत ते पाहायचं आहे एक गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आपण जी कांद्याची पिवरी मागाशी बनवली होती त्यात दोन चमचे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे कांद्याची पिवरी व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाली की त्याच्यानंतर आपण जे खोबऱ्याचं लसणाचं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचे हो ते, ते पण एकदम शॅलो फ्राय होऊपर्यंत भाजायचं आहे मी व्हिडिओ फास्ट केला आहे कारण तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मी याच्यामध्ये दोन रेसिपी टाकल्या आहेत आणि एवढा मोठा व्हिडिओ बघायला तुम्हाला पण कंटाळा येईल म्हणून मी हा फास्ट फॉरवर्ड केला आहे आता हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम मसाला लाल तिखट जे तुम्हाला चवीनुसार ॲड करायचं आहे ते तुम्ही इथे सगळे मसाले ॲड करू शकता पण जोपर्यंत ह्या खोबऱ्याच्या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्ही तो कुठलाही मसाला याच्यामध्ये ॲड नाही करायचा जेव्हा खोबऱ्याचा आणि लस लसूण जेव्हा तेल सोडवायला लागेल त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे गरम मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत तुमच्या तिखट कमीनुसार तुम्ही तिखट ॲड करू शकता मी इथे तीन चम्मच तिखट घातलं आहे हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मी तर कोल्हापुरी लाल तिखट वापरलं ला आहे तुम्ही तुमच्या घरगुती काळा मसाला यूज करू शकता आणि थोडंसं चिकन मसाला सुहानाचा चिकन मसाला ॲड करायचा आहे आणि आपण ह्याच्यामध्ये पण जे आपण ते मगाशी पिवळं रसा काढला होता त्याचे दोन चमचे टाकून घ्यायचे आहेत पळीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला थोडासा शिजला की त्याच्यामध्ये मग आपल्याला चिकनचे पीस घालून घ्यायचे आहेत मीठ ॲड नाही आहे कारण आपण मॅरिनेट करताना मीठ जास्त टाकलं होतं त्यामुळे भाजी खारट होऊ शकते म्हणून मीठ ॲड नाही करायचं कारण आपण इथे पांढरा रस्ता टाकला आहे पांढरा रस्त्यामध्ये सुद्धा मीठ आहे आणि आपण चिकन शिजवून घेतलंय त्याच्यामुळे चिकनला पण भरपूर प्रमाणात मीठ आहे इथे बघू शकता मसाला किती छान झाला आहे त्याच्यामध्ये आपण हे चिकनचे काप तुकडे टाकून घेऊयात चिकन एकदम व्यवस्थित एकजीव करून मस्त तुम्ही हवी तर वरून थोडीशी गार्निशिंग साठी कोथिंबीरही चिरून टाकू शकता पण मी मग वाटणात भरपूर कोथिंबीर घातली आहे म्हणून मी आता कोथिंबीर नाही घालणार हे व्यवस्थित असं दहा मिनटं गॅसवरती स्लो गॅसवरती असं शिजवून घ्यायचं आहे मस्त त्याला सतत नाही हलवायचं कारण आपण चिकन शिजवून घेतलेलं असतं ते सारखं सारखं हलवलं की त्याचे हाडं मिक्स होतात त्यामुळे हलवताना पण एकदम हलक्या हाताने हलवायचं आहे आता आपण आमटी कशी करायची ते बघणार आहोत एक पातेलं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये ते खोबऱ्याचं जे आपण लसूण खोबऱ्याची पेस्ट केली होती ते घालायची मस्त अशी हलवायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं कांदा लसूण मसाला जे आपण घरी जे तिखट खातो काळं तिखट ते काळं तिखट घालायचे आणि एक साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आमटे टाकण्यासाठी कांदा लसूण मसाला आणि आपलं घरचं लाल तिखट आणि थोडासा सुहानाचा चिकन मसाला एवढंच घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपण मगाशी जो रस्सा थोडासा सपक कुकरमध्ये ठेवला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एक उकळी फुटूपर्यंत गॅसवरती ठेवायचं आहे एकाच प्रकारच्या मसाल्यापासून वेगळ्या वेगळ्या टाईपचे चार आपण इथे पदार्थ बनवले आहेत म्हणजेच जसं की मसाला चिकन आमटी सपक रस्सा आणि सुक्क चिकन तुमच्या आमटी किती तुम्हाला आमटी करायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि पाणी गार करून नाही टाकायचं पाणी गरम करून टाकायचं आहे कारण मग आपल्या चिकनला व्यवस्थित अशी तरी येते तुम्ही तर बघू शकता माझ्या चिकनला कसली मस्त तरी आली आहे एक उकळी फुटल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा चला या मग आता गरम गरम चिकन खायला आणि अशाच नवनवीन नॉनव्हेजच्या किंवा व्हेजच्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा छान छान अशा कमेंट करा एक उकळी फुटल्यानंतर मी गॅस बंद केला आणि छान असं ताटात सर्व केले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद